नमस्कार मी साक्षी नाईक कसे आहात सगळे घरीच आहात ना घरीच राहा सुरक्षित राहा मित्रांनो कालच्या माझ्या व्हिडिओला जो काही तुम्ही प्रतिसाद दिला त्यासाठी मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तर काल पत्र झालं आज काय हेच तुमच्या डोक्यात आहे ना आज तुमच्यासाठी मी एक कविता घेऊन आले आणि ती कविता आहे अहिराणी भाषेतली खानदेशातली खूप छान कविता आहे खूप सुंदरपणे या कवीने एका स्त्रीबद्दल आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे हे कवी कोण आहेत मला खरंच माहीत नाही कारण एका व्हॉट्सॲप ग्रुप थ्रू ही कविता मला सापडली आणि ती मी माझ्या वहीमध्ये नोंद करून ठेवली होती आणि आज ती तुमच्यासमोर मी सादर करते तर सुरू करूयात कवितेचं नाव आहे तूच तुझी वैरी स्त्री पुरुष समानता विचार मले पटते स्त्री पुरुष समानता विचार मले पटते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते माणसानं म्हणतात मागं ठेवल्या बाया माणसानं म्हणतात मागं ठेवल्या बाया पण एका हातानं सांगा वाचतात का टाया बाईचं सुख पाहून बाईच आतून पेटते बाईचं सुख पाहून बाईच आतून पेटते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते बाईच्याच बोटावर माणूस नाचत असतो बाईच्याच बोटावर माणूस नाचत असतो कसा काय बाईले तो कमी लेखत असतो जागोजागी आपल्याले हेच दिसते जागोजागी आपल्याले हेच दिसते खरं सांगतो बाईच बाईच्या जीवावर उठते एसटीत बाईले माणूस जागा देईन एसटीत बाईले माणूस जागा देईन पण बाई मात्र बाईले तशीच उभी ठेईन आणखीनच ते आपलं फतकल मांडून बसते आणखीनच ते आपलं फतकल मांडून बसते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते पोराच्या लग्नात हुंडा कोण मागते पोराच्या लग्नात हुंडा कोण मागते पोराची माय सारं घरूनच सांगते सून घरी आली की सासूलेच खुपते सून घरी आली की सासूलेच खुपते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते एक दिवस माया घरी साई माई आली साई म्हणजे साली मेहुणी एक दिवस माया घरी साई माई आली काय सांगू राजा मले लय खुशी झाली बायकोले बाप्पा माझ्या हे बी खटकते बायकोले बाप्पा माझ्या हे बी खटकते खरं सांगतो बाईज बाईच्या जीवावर उठते मला वाटले साईले सिनेमाले नेवाव मला वाटलं साईले सिनेमाले नेवाव बायकोची बहीण म्हणून मागीन ते देवाव बायकोले वाटे आता महापत्ता कटते बायकोले वाटे आता महापत्ता कटते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते बायकोची बहीण म्हणून माया मनात आदर बायकोची बहीण असून माया मनात आदर तिची बहीण असून तिले आहे का कदर माया बहिणीले हे खलबत्त्यात कुठते माया बहिणीले हे खलबत्त्यात कुटते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते नणंदही भाऊजाईवर गाजवते ठेका नणंदही भाऊजाईवर गाजवते ठेका महामान मोठा म्हणे असा तिचा हे का हिले काही घेतलं की ते तिकडे फुकते हिले काही घेतलं की ते तिकडे फुकते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते पोरगा वावा म्हणून बाया हट्ट करतात पोरगा वावा म्हणून बाया हट्ट करतात देवी देवतांचे या उपवास धरतात पोरींची संख्या अशानच घटते पोरींची संख्या अशानच घटते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते मुलगा मुलगी होणं नसतं आपल्या हाती मुलगा मुलगी होणं नसतं आपल्या हाती मुलगा असतो दिवा तर मुली असतात ज्योती बुद्धीनं मुलगीही यशो शिखर गाठते बुद्धीनं मुलगीही यशोशिखर गाठते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते माणूस म्हणून स्त्री पुरुष सारखेच माना माणूस म्हणून स्त्री पुरुष सारखेच माना प्रगतीच्या प्रवाहात दोघालेही आणा प्रगतीच्या प्रवाहात दोघालेही आणा भेदभावाची दरी मग आपोआप मिटते भेदभावाची दरी मग आपोआप मिटते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते बाईस बाईच्या जीवावर उठते तर अशी होती ही अहिरणी भाषेतली कविता कशी वाटली तुम्हाला मला नक्कीच कळवा तोपर्यंत धन्यवाद